ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची ज्योतिबाच्या डोंगरावर जय्यत तयारी सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीच्या वतीनं ही तयारी करण्यात येते आहे. हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गुढीपाडव्यानंतर या यात्रेला सुरुवात होते. यात्रेसाठी राज्यासह विविध भागातून लाखो भाविक ज्योतिबाच्या दर्शनाला येतात. यात्रा काळातल्या भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे भाविकांच्या सोयीसाठी पार्किंगची व्यवस्था, रस्त्यांची डागडुजी, पाण्याचं नियोजन, स्वच्छतेच्या दृष्टीनं औषध फवारणी या सर्व कामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पाडव्यापासून चैत्र यात्रेची सुरुवात झालेली आहे. पाडव्या दिवशी हिम्मत बहादूर चव्हाण सरकारांची काठी पहिली काठी आलेली आहे, तिचं पूजन करून या यात्रेची सुरुवात झालेली आहे. त्यासाठी लाखो भाविक आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र असं देशभरातून येतात. मंदिराकडची पश्चिम बाजूचा रस्ता जो दर्शन मार्गासाठी आवश्यक आहे त्याचं काम वेगात चालू आहे. तसेच भाविकांना आवाहन करण्यात येते की प्रतिवर्षीप्रमाणे प्लास्टिकचा वापर टाळावा. गुलाल खोबरे जे आहे ते तुकडे करून पालखीवर उधळण्यात यावे आणि पाण्याचा योग्य वापर करावा, स्वच्छता राखावी. चार दिवस चालणाऱ्या या यात्रा सोहळ्यात गुलाल खोबऱ्याची उधळण करत चांग भलचा गजर अखंड घुमतो. मात्र यंदाच्या यात्रेत खोबऱ्याची वाटी न उधळता त्याचे तुकडे करून ते पालखी सोहळ्यात उधळावेत, तसंच स्वच्छता आणि पाण्याचं योग्य वापर करण्याचं आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आलंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.